या कारखान्यावरती छापा टाकून ही बनावट दारू पकडलेली आहे आणि कशा प्रकारे ही दारू बनवली जाते याचा एक डेमो आपण बघूया. ह्या ठिकाणी हा डेमो आहे, आरोपी आपल्याला दाखवत आहे की ही जी सील आहे, ज्या बाटल्या ज्या आहे त्या फेकून दिल्या जाते हॉटेलमध्ये आणि त्यानंतर या सील तोडून हे जे आहे ते दारू या लिक्विड जे आहे ते ओतून तो बनवत होता. हे बघा, हे जे आहे ते लिक्विड आहे डुप्लिकेट बनवलेलं आणि त्या प्रकारे ह्या बाटलीमध्ये बॉटल्समध्ये ओतून हे जे आहे ते बनवलं जात होतं. आणि या प्रकारे जे झाकण आहे हे बघू शकतो आपण, हे जे आहे तो बंद करत आहे सील पॅक. आणि बघा, ही जी आहे ती बॉटल जशीच्या तशी दुकानात मिळते तशीच प्रकारे झालेली आहे, त्यामुळं जे नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचू शकतो आणि कोणत्याही प्रकारे कळून येत नाही की ही डुप्लिकेट आहे की ओरिजिनल. त्यामुळं आपण बघू शकतो की जशी ओरिजिनल आहे तशीच्या तशी ही बॉटल दिसत आहे आणि त्यामुळं नागरिकांना मोठा धोका निर्माण झाला असता आणि पुन्हा एकदा पांगरमल झाला असतं. त्यामुळं राज्य उत्पादन शुल्काने मोठी कारवाई केलेली आहे आणि हे बनावट दारूचा कारखान्यावरती छापा टाकून आता दोन आरोपींना पकडण्यात आलेलं आहे. कॅमेरामन विक्रम बनकरसह कुणाल जायकर, TV9 मराठी, अहमदनगर.